नमस्कार कुक विथ निलम ढमळमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आज आपण पांढरे शुभ्र असे होणारे वेपर्स कसे बनवायचे हे पाहणार आहोत गावाकडे ज्या पद्धतीने वेपर्स बनवले जातात त्या पद्धतीने आज आपण वेपर्स बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूयात आपल्या रेसिपीला इथे मी चार किलो बटाटे घेतलेले आहेत हे बटाटे मी एक आठवड्यापूर्वीच घेतलेले होते एक आठवड्यानंतर हे छान मुरलेले आहेत आता मी याचे वेपर्स बनवणार आहे बटाट्याचे वेपर्स बनवण्यासाठी अशा प्रकारे मोठे मोठे बटाटे घ्यायचे आहेत अशा प्रकारे मोठे बटाटे घेतल्यामुळे वेपर्स छान मोठे मोठे होणार आहेत आता हे बटाटे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते हे बटाटे मी आता या टब मध्ये काढून घेते आणि आता हे बटाटे छान स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचं आहे या बटाट्यावरची माती पूर्ण निघून जाईल अशा प्रकारे हे बटाटे धुवून घ्यायचे आहेत चला तर मग मी याच्यामध्ये पाणी टाकून घेते पाणी टाकल्याच्या नंतर प्रत्येक बटाटा असा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे जेणेकरून त्याच्यावरची माती ही निघून जाईल तर इथे हे बटाटे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे चला तर मग मी ते धुवून घेते हे पहा इथे आता बटाटे हे मी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे याच्यावरची माती ही पूर्ण निघून गेलेली आहे आता हे बटाटे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते हे पहा इथे आता मी या टबमध्ये हे सगळे बटाटे धुवून घेतलेले आहेत आता याच्यामध्ये आणखीन पाणी टाकायचं आहे हे बटाटे पूर्ण पाण्यामध्ये भिजतील एवढं पाणी याच्यामध्ये टाकायचं आहे आता हे बटाटे आपण दोन ते तीन तासांसाठी ती। पाण्यामध्ये असंच भिजत ठेवणार आहोत बटाटे असे पाण्यामध्ये भिजत ठेवल्यामुळे हो त्याच्या साली छान निघतात आणि त्याचे वेपरसुद्धा छान पातळ पातळ पडले जातात चला तर मग दोन ते ती तीन तास हे आपण पाण्यामध्ये असंच भिजत ठेवूयात हो चला तर मग इथे आता दोन तास झालेले आहेत हे बटाटे पाण्यामध्ये छान भिजलेले आहेत आता या बटाट्याच्या साली काढून घ्यायच्या आहेत चला तर मग मी त्या काढून घेते थोडीसुद्धा साल बटाट्यावरती ठेवायची नाही पूर्ण बटाट्यावरची साल काढून घ्यायची आहे चला तर मग मी ती काढून घेते हे पहा अशा प्रकारे बटाट्याची साल काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता बटाटा मी किती छान असा सोलून घेतलेला आहे थोडीसुद्धा साल याच्यावरती ठेवलेली नाही आहे अशाच प्रकारे सोलून घ्यायचं आहे चला तर मग अशाच प्रकारे मी आता सगळ्या बटाट्यांची साली काढून घेते हे पहा इथे आता मी या सगळ्या बटाट्यांच्या साली काढून घेतलेल्या आहेत आता हे बटाटे मी दुसऱ्या एका भांड्यामध्ये काढून घेते हे पहा इथे आता हे बटाटे मी सगळे बाजूला काढून घेतलेले आहेत आणि आता हे बटाटे मोठ्या अशा भांड्यामध्ये परत घ्यायचे आहेत तर इथे मी मोठा टब आहे त्याच्यामध्ये हे बटाटे घेते आणि आता याच्यामध्ये परत एकदा पाणी टाकायचं आहे बटाटे पूर्ण भिजतील एवढं याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे हे पहा हे बटाटे एक आठवडे छान मुरलेले आहेत त्यामुळे आणि त्याचबरोबर हे बटाटे आपण दोन ते तीन तास पाण्यामध्ये छान भिजत ठेवलेले होते त्याच्यामुळे याची सालसुद्धा किती छान निघालेली आहे आणि जरासुद्धा त्रास होत नाही याची साल काढायला आपन या आता या बटाट्याचे आपण वेपर्स बनवणार आहोत पण त्याच्या अगोदर या पाण्यामध्ये तुरटी टाकायची आहे तर मी इथे तुरटीचा एवढा असा तुकडा घेतलेला आहे तो मी पाण्यामध्ये टाकते तुरटी अशी पाण्यामध्ये टाकल्यामुळे वेपर्स हे छान पांढरे होतात आणि तुरटी इथेच टाकायची आहे जेव्हा आपण वेपर्स शिजवून घेतो त्यावेळेस टाकायचे नाही आहे चला तर मग आता हे बटाट्याचे वेपर्स बनवून घेऊयात तर इथे मी अशा प्रकारे खिसणी घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता इथे एक ब्लेड आहे याच्यातून प्लेन वेपर्स बनतात आणि त्याचबरोबर इतिहासिक डिझाईनचं ब्लेड आहे याच्यातून डिझाईनचे वेपर्स बनतात तुम्हाला कोणत्या प्रकारचे वेपर्स हवे आहेत त्याप्रकारे तुम्ही बनवू शकता पण मी आता या प्लेन ब्लेडपासून वेपर्स बनवणार आहे चला तर मग आता आपण वेपर्स बनवून घेऊयात तर वेपर्स बनवताना आपण दोन प्रकारे बनवू शकतो इथे मी एक बटाटा घेतलेला आहे हो आपण उभा धरून सुद्धा वेपर्स बनवू शकतो किंवा हो अशा प्रकारे आडवा धरून सुद्धा आपण वेपर्स बनवू शकतो चला तर मग सगळ्यात अगोदर मी हा बटाटा उभा घेऊन कसा आपण वेपर्स बनवू शकतो हे दाखवते तर अशा प्रकारे हा हो बटाटा उभा खिसून घ्यायचा आहे हे पहा उभे खिसल्यामुळे अशा प्रकारचे वेपर्स बनतात तुम्ही पाहू शकता खूप मोठा असा वेपर्स बनलेला आहे तुम्हाला कोणत्या साईजचा सा वेपर्स हवा आहे त्या प्रकारे तुम्ही बनवून घेऊ शकता आता आपण अशा प्रकारे बटाटा आडवा धरून वेपर्स बनवायचे आहेत हे पहा या प्रकारे असे वेपर्स बनतात तुम्ही पाहू शकता किती छान वेपर्स बनलेला आहे इथे आपण अगोदर जो वेपर्स बनवलेला होता तो आहे आणि नंतर जो वेपर्स बनवलेला आहे तो आहे तुम्हाला कोणत्या साईजचा वेपर्स हवा आहे त्याच्यानुसार तुम्ही ते बनवू शकता आणि वेपर्स हे असे पाणी टाकूनच त्याच्यामध्ये बनवायचे आहेत नाहीतर बटाटा हा काळा पडतो चला तर हे, हे। आता मी सगळे बटाट्याचे वेपर्स बनवून घेते हे पहा इथे आता मी हे सगळे बटाट्याचे वेपर्स बनवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता आत्तासुद्धा किती छान पांढरे दिसत आहेत हे पहा किती छान पातळ बनलेलं आहे एक आठवडे हे बटाटे मुरल्यामुळे याचे वेपर छान पातळ बनतात त्यामुळे बटाटे हे एक आठवडा तरी छान मुरून द्यायचे आहेत आता हे वेपर्स आपण शिजवून घ्यायचे आहेत चला तर मग इथे मी एका पातेल्यामध्ये पाणी घेतलेलं आहे साधारणतः एक कळशी पाणी मी इथे गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे हे पाणी छान उकळून द्यायचं आहे हे पहा इथे आता पाणी छान उकळलेलं आहे अशा प्रकारेच उकळून घ्यायचं आहे पाणी आता मी याच्यामध्ये एक पळी बारीक मीठ टाकते तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोठ्या मीठाचा सुद्धा वापर करू शकता पण मी इथे एक पळी बारीक मीठ टाकते मीठ टाकल्याच्या नंतर आता याच्यामध्ये आपण जे बटाट्याचे वेपर्स बनवून घेतलेले आहेत ते याच्यामध्ये टाकायचं आहे तर मी ते टाकून घेते हे पहा इथे आता, आता मी या उकळलेल्या पाण्यामध्ये सगळे बटाट्याचे वेपर्स टाकलेले आहेत आता ते अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे आपण जे मीठ टाकलेलं होतं ते सगळे वेपर्सला व्यवस्थित लागेल आता मी याच्यावरती परत एकदा झाकण ठेवते आणि आता साधारणतः पाच मिनिट हे आपण असंच गॅसवरती ठेवायचं आहे म्हणजे पाच मिनिटामध्ये आपले बटाट्याचे वेपर्स हे छान शिजतील पाच मिनिटापेक्षा जास्त ठेवायचं नाही कारण हे बटाटे आपल्याला ओव्हर कुक करायचे नाही आहेत त्यामुळे हे फक्त पाचच मिनिट आपण गॅसवरती ठेवणार आहोत चला तर मग इथे आता पाच मिनिट झालेले आहेत मी याच्यावरचं झाकण काढते आणि आता आपण चेक करूयात आपले बटाट्याचे वेपर्स शिजलेले आहेत की नाहीत हे पहा बटाट्याचं वेपर्स छान शिजलेला आहे अशाच प्रकारे शिजून घ्यायचं आहे जसं की मी सांगितलेलं आपल्याला ओव्हर कुक बिलकुलसुद्धा करायचं नाही आहे त्यामुळे हे मी या स्टेजला काढून घेते अशा प्रकारे झाऱ्यामध्ये घेऊन हे बटाट्याचे वेपर्स मी बाजूला काढून घेते हे पहा इथे मी आता हे सगळे बटाट्याचे वेपर्स झाऱ्यामध्ये घेऊन अशा प्रकारे ठेवलेले आहेत त्याच्यामधील पूर्ण पाणी काढून घेतलेलं आहे आणि ते आता अशा प्रकारे पॉलिथिनच्या पेपरवर मी टाकते आणि पॉलिथिनच्या पेपरवर टाकल्यानंतर ते अशा प्रकारे सेपरेट करून घ्यायचे आहेत म्हणजेच एक एक असा वेपर्स सेपरेट बाजूला टाकून घ्यायचा आहे एकावरती एक वेपर्स एक ठेवायचे नाही आहेत प्रकारे वेगवेगळे बटाटे ठेवल्यामुळे ते चिकटत नाहीत त्यामुळे बटाट्याचे वेपर्स हे नेहमी वेगवेगळे करून टाकावेत तुम्ही पाहू शकता इथे मी प्रत्येक बटाट्याचे वेपर्स हे वेगवेगळे केलेले आहेत अशाच प्रकारे करून घ्यायचे आहेत आणि आता हे छान उन्हामध्ये वाळवून घेऊयात हे पहा इथे आता मी हे बटाट्याचे वेपर्स घेतलेले आहेत हे छान उन्हामध्ये वाळलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती पातळ आपले वेपर्स बनलेले आहेत आणि किती पांढरेसुद्धा दिसत आहेत चला तर मग आता हे बटाट्याचे वेपर्स आपण तळून पाहूयात इथे मी आता कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ते ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यावरती मी त्याच्यामध्ये वेपर्स तळून घेते हे पहा किती छान पांढरे वेपर्स बनलेले आहेत आपले अशाच प्रकारे मी आता बाकीचे वेपर्ससुद्धा तळून घेते तुम्ही पाहू शकता किती छान पांढरे वेपर्स बनलेले आहेत आपले चला तर मग ही होती आपली गावाकडची पद्धत याच प्रकारे गावाकडे वेपर्स बनवले जातात आणि तुम्ही पाहिलेच असेल किती छान पांढरे बनलेले आहेत चला तर मग तुम्ही पण ही पद्धत नक्की ट्राय करून पहा तुम्हाला जर हो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि त्याचबरोबर कमेंटसुद्धा करा आणि अशा छान छान नवनवीन रेसिपीसाठी आपला कुक विथ नीलम ढमाळ हा चॅनल नक्की सबस्क्राईब करा चला तर मग पुन्हा भेटू नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत खात राहा मजेत रहा आणि सुरक्षित रहा धन्यवाद